सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज। बुलढाणा शहरात प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। मात्र या मोहिमेमुळे छोटे व्यावसायिक फेरीवाले यांचा रोजगार हिरावला आहे। प्रशासन गरिबांच्या पोटावर पाय देत असल्याची प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत असतानाच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ फुटपाथावरील व्यावसायिकांसाठी पुढे आले आहेत। नगरपालिकेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। त्यानंतर माध्यमाशी संवाद साधताना सपकाळ यांनी नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढले। बुलढाणा नगरपालिकेचा अनागोदी कारभार सुरू असल्याचे सपकाळ म्हणाले। बुलढाणा शहरात नगरपालिकेचा अनागोंदी कारभार, प्रशासनाचा अवैध व्यवसायांकडे असलेला कल, या गोष्टी सर्व ऐरणीवर असताना नगरपालिकेने स्वतःचा भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करावी, जिल्हा प्रशासनाने अवैध व्यवसाय बंद करावेत, मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतल्याचं समोर येत आहे। आणि या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने एक तीव्र संताप बुलढाणा शहरातील सगळे हॉकर्स आणि छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या मंडळींमध्ये आहे। आणि या सर्वांचा अधिकार जो आहे तो अबाधित राहावा, कारण हॉकर्स यांचे पण अधिकार आहे। गत काळामध्ये माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा योजना, शिक्षण अधिकार जसा कायदा आणला तसाच हॉकर्सच्या अनुषंगाने देखील कायदा आला आणि हॉकर्सला हॉकर झोन जाहीर करून त्या ठिकाणी दिवसभर आपला व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आलेली आणि तो अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला आहे। मात्र असं असतानाही बुलढाणा शहरातील हॉकर्सना पिटाळून लावणे, त्यांना लोडगाडी लावू न देणे आणि जे श्रीमंत आहेत, जे मोठे मोठे आहेत, त्यांचे अतिक्रमण तसेच आहेत आणि गरीबाचं अतिक्रमण करीत नसलं त्याला अतिक्रमण ट्रीट करून जे नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेच्या नावावर एक जो नंगानाच बुलढाणा शहरामध्ये लावलेला आहे हा अत्यंत क्लेशदायक, सोबतच हा अत्यंत संतापजनक आहे। आणि या सर्व त्यांच्या कारभाराच्या विरोधात आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही दाद मागण्याकरता आलेलो आहोत। आज रितसर त्यांना निवेदन देऊन हॉकर्सचा अधिकाराचा विषय असेल, नगरपालिका ज्या दुर्दैवी जी कारवाई करत आहेत ती थांबवण्याच्या अनुषंगाने असेल, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्यांना त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ताबडतोबीनं या संदर्भात सूचना देण्याचा आणि नगरपालिकेचं म्हणणं ऐकून ताबडतोबीनं न्याय देण्याच्या अनुषंगाने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे तुर्तास या सर्व हॉकर्स मंडळींच्या सोबत एक कार्यकर्त्या नात्यानं आम्ही सर्वजण आहोत, आज आणि उद्याचा वेळ त्यांना देऊ। मात्र जर यामध्ये मार्ग जर निघाला नाही तर आम्हाला आक्रमक भूमिका आणि सत्याग्रहाची भूमिका ही घ्यावी लागेल। नगरपालिकेने देखील आपल्या जो भ्रष्टाचार आहे तो कमी करावा आणि नागरिकांचे अधिकार जे आहेत त्यांना द्यावे। सणासुदीचा वेळ आहे, उद्याचा गुढीपाडवा आहे, परवापासून रमजान सुरू होत आहेत, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं 14 एप्रिलला पुन्हा सण घातलेला आहे। आणि अशा वेळेस जे हॉकर्स आहेत हे माल घेऊन आले, साहित्य घेऊन आले, सामान घेऊन आले, त्यांना त्यांची दुकानं थाटू द्यावी, त्यांनाही त्यांचा उदरजीव निर्वाह आहे तो करू द्यावा। नाहीतर बुलढाणा शहरामध्ये कधी नव्हते एवढे 100 च्या वर वरली मटक्याची दुकानं आहेत, ती वरली मटक्याची दुकानं तरी यांना चालवायला द्या, म्हणजे ते पोट ते आपलं भरतील अशी एक चुकीचं असलं मात्र असं विधानही नाईलाजाने या ठिकाणी करावं लागतंय। त्यामुळे प्रशासनानं या आमच्या निवेदनाची आणि या प्रकरणाची दखल घ्यावी। नगरपालिकेने स्वतःचा भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करणे अपेक्षित असताना नगरपालिका मात्र गरिबांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। फेरीवाल्यांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत, हॉकर झोन जाहीर करून तेथे व्यावसायिकांना दुकाने लावण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे। मोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत, मात्र छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमणधारक ठरवल्या जात असल्याकडे सपकाळ यांनी माध्यमांचे लक्ष वेधले। शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, हे सगळे 2 नंबरचे धंदे अतिक्रमित जागेत चालतात, मात्र त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी हिंमत प्रशासन करेल का असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला। सध्या सणाचे दिवस आहेत, व्यावसायिकांनी विकण्यासाठी सामान आणलेले आहे, ते त्यांना विकू द्यावे, सुरू असलेली कारवाई थांबवावी, 2 दिवसात नगरपालिका प्रशासनाने कारवाई थांबवली नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असे सपकाळ म्हणाले। एकंदर कारवाई थांबवा नाही तर ज्यांची दुकाने काढून टाकली त्यांना उपजीविकेसाठी वरली मटकेची दुकाने लावून द्या असा उपरोधिक टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लावला।
प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।